नमस्कार पालक शिक्षक आणि विद्यार्थी, आज आपण मुलांना झाड कसं लावायचं हे शिकवणार आहोत आणि त्याचबरोबर झाडाचं काय महत्व आहे हे मुलांकडून आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला झाड आवडतात का? हो. कोणी मला सांगू शकतं का झाड आपल्याला काय काय देतं? झाड आपल्याला सावली, फळे, फुले, ऑक्सिजन देतात. बरोबर. तू सांगू शकतो का अजून काय मिळतं झाडांकडून आपल्याला? झाड आपल्याला औषधं देतात, फर्निचर बनवायला लाकड देतात. बरोबर. परत जर पाऊस लागल्यावर भिजवायला वाचवतात. अगदी बरोबर. आता आपण आज झाड कसं लावायचं हे बघणार आहोत. ठीक आहे, तुम्हाला आवडतं का रोप लावायला? तर मी इथे काही बिया घेतलेल्या आहेत, त्याच्यापासून रोप उगवणार आहे. आणि इथे मी एका पिशवीमध्ये माती घेतलेली आहे, ज्याच्यात आपण ते बी पेरणार आहोत. आणि ह्याच्यात पाणी आहे या ग्लासमध्ये. आणि एक काठी घेतली आपण होल पाडायला. ठीक आहे. आणि तुमच्या जर घरी एखादी तुम्हाला पॉट माहितीये का, छोटासा पॉट, कुंडी, हा, मग त्यामध्ये तुम्ही झाड लावायचं. किंवा ते नसेल तर एखादी पिशवी, जशी दुधाची पिशवी किंवा दुसरी कुठली पिशवी असेल, त्यामध्ये माती टाकायची आणि त्यात झाड लावायचं. ठीक आहे. तर आज मी ही पिशवी घेतलीये, आता आपण त्यामध्ये होल पाडूयात. ठीक आहे, मी होल पाडलंय आणि त्यामध्ये मी या काही बिया टाकणार आहे. तुम्हाला दिसतंय मी काय करतेय? ठीक आहे. आणि त्या बिया नंतर असं झाकून टाकायचं, त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि हे जाऊन आपल्या खिडकीत ठेवायचं. त्याला छान सूर्यप्रकाश, त्याला पाणी, हे सगळं मिळाल्यावर काही दिवसानंतर त्यातून एक सुंदर रोप उगवेल. आणि अजून एक दोन महिन्यानंतर त्या रोपाला काही फुलं येतील, जर तुम्ही फुल झाड लावलेलं असेल तर. तर तुम्ही सुद्धा घरी जाऊन तुमच्या आई वडिलांच्या मदतीने असं एक झाड लावा. ठीक आहे, आपण बघूयात आता थोड्या दिवसानंतर ह्यातून कसं रोप येईल. चालतंय, आपण भेटूयात थोड्या दिवसांनी. तर काही दिवसांनी त्या बियांपासूनही असं सुंदर रोप येणार आहे. आवडले का तुम्हाला हे झाड? आणि ह्या रोपाला आता थोड्या दिवसांनी अजून छान फुलं येतील. तुम्हाला गुलाबाचं वगैरे फुल माहितीये? ठीक आहे, अशा प्रकारचे मग फुल झाड म्हणा किंवा भाज्या म्हणा, तुम्ही मेथी लावू शकता, शेपू लावू शकता, काही तुम्ही घरात लावू शकता. ठीक आहे, तर तुमच्या आई वडिलांच्या मदतीने तुम्ही असं एक रोप घरी लावा. ठीक आहे, झाड लावा आणि झाड जगवा. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही घरी हे झाड एकदम सोप्या पद्धतीने लावू शकता. धन्यवाद.